हाय नमस्कार एंड वेलकम बैक टू शावनीज किचन एंड लाइफस्टाइल। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक केकची रेसिपी। यादी तुमच्यासोबत बरेचसे केक रेसिपीज शेअर केलेल्या आहेत। आज आपण पाहणार आहोत की बटरस्कॉच केक कसा करायचा। त्यासाठी आपण इथे एक क्रंच बनवून घेणार आहोत। त्यासाठी ते बदाम चिरून घेतलेले आहेत अर्धी वाटी। त्यासोबत मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे। आता आपण एका नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये हे टाकून घेऊयात। सुरुवातीला आपण ह्यात साखर टाकून घ्यायची। गॅस शिलेब आपण लो ठेवणार आहोत। आपल्याला साखर इथे पूर्ण वितळून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता, इथे तुम्ही स्पॅच्युलाचा वापर करू शकता जेणेकरून हे अगदी परफेक्ट असं बनल व जास्त चिटकणार नाही। आता ह्यामध्ये आपण 2 टेबलस्पून बटर टाकून घेऊया जेणे ह्याला एकदम मस्त अशी चव येते व खायला खूप छान लागतं। आता इथे साखर कम्प्लीट मेल्ट झालेली आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेले बदाम टाकून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे काजू किंवा शेंगदाणे वगैरे देखील ॲड करू शकता। आता गॅसची फ्लेम बंद करायची। त्यानंतर इथे का ताटाला मी तूप लावून घेतलं होतं व त्याच्यावरतून आपण हे आपलं जे क्रंच बनवून घेतलेलं आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता ह्याला छान असं गार होऊन देऊया। तुम्ही पाहू शकता इथे मी साईडला असे थोडेसे तुकडे ठेवलेत व बाकी ज्याचा चुरा करून घेतलेला आहे। अगदी क्रंची असं आपला इथे क्रंच रेडी झालेला आहे। आता आपण ह्याला साईडला ठेवून देऊया। त्यानंतर मी इथे अर्धी वाटी व्हिपिंग क्रीम घेतली होती व त्याला व्यवस्थित असं व्हिप करून घेतलेलं आहे। त्यात थोडासा खायचा येल्लो कलर टाकलेला आहे। त्याचसोबत शुगर सिरप घेतलेला आहे। इथे थोड्याशा पाण्यामध्ये 1 टेबलस्पून साखर टाकून मी त्याला मिक्स करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्या इथे व्हॅनिला प्रीमिक्स वापरून आपल्या इथे बेस देखील रेडी झालेला आहे। बेस कसा बेक करायचा मी या देखील बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तुम्हाला ते पाहायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आता आपण ह्याला शुगर सिरप लावून घेऊया जे साखरेचं पाणी आपण बनवून घेतलेलं, त्याच्याने केक अगदी स्पंजी व छान असा हलका होतो। आता आपण ह्याच्यावरतून जी क्रीम आपण व्हिप करून घेतलेली ती टाकून घेणार आहोत। आता व्यवस्थितपणे आपण ही लावून घ्यायची नोझलच्या सहाय्याने। इथे मी पायपिंग बॅगमध्ये ती भरून घेतलेली आहे जेणेकरून ही व्यवस्थित अशी लागली जाते। दाखवल्याप्रमाणे आपण ह्याला व्यवस्थित व्हिपिंग क्रीम लावून घेतलेली आहे खालच्या बेसला। आता स्पॅच्युलाच्या सहाय्याने दाखवल्याप्रमाणे आपण ह्याला असं व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी बेकरी स्टाईल आपला इथे केक रेडी होतो। तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे संपूर्णपणे फुकट आहे। आता आपला इथे केक जो आहे तो प्लेन करून झालेला आहे खालचा बेस। त्यानंतर आपण जो क्रंच बनवून घेतला होता साखर आणि बदामापासून तो आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे अगदी बटरस्कॉच क्रंच हा लागतो। तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित आपण हा क्रंच इथे लावून घेतलेला आहे। आता ह्याच्यावरतून आपण जी आपली दुसरी केकची साईड आहे ती ठेवून घ्यायची, ती आपण इथे उलटी ठेवून घेणार आहोत जेणेकरून आपला केक जो आहे तो अगदी व्यवस्थित सर्कल असा शेपमध्ये होईल। आता ह्याच्यावरतून आपण रिपीट तीच प्रोसेस करून घ्यायची आहे। शुगर सिरप लावून घेऊया। त्यानंतर आपण ह्याच्यावरतून देखील क्रीम टाकून घ्यायची। नोझलच्या सहाय्याने किंवा पायपिंग बॅगच्या सहाय्याने जर आपण क्रीम टाकली तर आपला केक जो आहे तो अगदी व्यवस्थित असा बनायला मदत होते व क्रीम व्यवस्थित अशी लागली जाते सगळीकडे। आता ह्याच्या खालच्या साईडने दाखवल्याप्रमाणे आपण देखील क्रीम लावून घेऊया व सर्व व्यवस्थितपणे आपण प्लेन करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही ते पाहू शकता हे व्यवस्थित असं आपण प्लेन करून घेतलेलं आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचे स्पॅशले घरात नसतील तर तुम्ही ATM कार्ड जे असतं जुनं जे तुमच्या वापरात नाही आहे ते देखील वापरून हे एकदम प्लेन करून घेऊ शकता। ते आपला केक प्लेन करून झालेला आहे। आता तुमच्या आवडीनुसार आपण तुम्हाला आवडणारी डिझाईन देखील बनवू शकता। इथे मी बेसिक अशी डिझाईन बनवून घेत आहे। वरतून आपण अशी फुलं बनवून घेणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता अशी फुलं आपण बनवून घेतलेली आहेत सर्व साईडनी। आता ह्याच्यावरतून जे आपण कट थोडेसे तुकडे ठेवले होते जे क्रंचे ते आपण ह्याच्यावरतून लावून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला केक अगदी मस्त असा दिसतो। तुम्ही पाहू शकता इथे ह्याच्या आपण ह्यात प्रेस करून घेणार आहोत। सगळ्या ज्या रोज आपण जे फुलं काढून घेतलेली आहेत त्यात आपण हे टाकून घेऊयात आणि सर्व साईडनी लावून झालेला आहे। त्यानंतर आपण जे इथे क्रंच बनवून घेतला होता तो आपण ह्याच्या मधोमध टाकून घेऊयात। कम्प्लिटली तुमची चॉईस आहे की तुम्हाला तुमचा केक कसा डेकोरेट करायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याला कसाही डेकोरेट करू शकता। आता ह्याच्या व्यवस्थित मधोमध आपण हे सगळं भरून घेतलेलं आहे। त्यानंतर साईडनी देखील आपण अशाच पद्धतीने आपलं जे क्रंच आहे तो लावून घेऊयात आणि अशा रीतीने आपला हा बटरस्कॉच केक अगदी मस्त व अगदी झटपट असा रेडी झालेला आहे। घरात कोणाचा बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरी असेल तर तुम्ही देखील हा केक नक्की ट्राय करू शकता। तर तुम्हालाही आजची बटरस्कॉच केकची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। भेटत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राखा, बाय, टेक केअर।